नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वानंदी शिक्षण या अंतर्गत आपण आज एक गोष्ट अभ्यासणार आहोत। आजच्या गोष्टीचे नाव आहे थांबायचं नाही। जगप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग 21 वर्षाचे होते त्यावेळी त्यांना अतिशय महाभयानक आजाराने ग्रासले होते। त्या आजारामुळे शरीराचे अवयव हळूहळू काम करणे बंद करतात, त्यामुळे आजारी व्यक्तीची श्वासनलिका बंद होऊन कधी कधी त्याचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते। अशा महाभयंकर आजारामध्ये ते अजिबात घाबरले नाहीत, उलट त्यांनी त्या महाभयंकर आजाराविरुद्ध मुकाबला केला। व्हीलचेअरवर बसून केम्ब्रिज विश्वविद्यालयामध्ये स्वतः जायला सुरुवात केली। डॉक्टर दबक्या आवाजामध्ये त्यांना सांगत होते की स्टीफन हॉकिंग काही दिवसांचे साथीदार आहेत, थोड्या दिवसांचे पाहुणे आहेत। काही डॉक्टरांनी तर स्पष्ट शब्दात सांगितलं की ते 2 वर्षापेक्षा जास्त दिवस जगू शकणार नाहीत। तेव्हा स्टीफन हॉकिंग त्यांना म्हणाले, मी 2 नाही 20 नाही तर पूर्ण 50 वर्षापर्यंत जगणार आहे आणि तेही ठरवलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचणार आहे। आज संपूर्ण जगाला माहिती आहे की स्टीफन हॉकिंग यांनी ती गोष्ट खरी करून दाखवली आहे। त्यांचे निधन वयाच्या 76व्या वर्षी झालं। त्यांनी इच्छाशक्तीच्या बळावर असाध्य आजारावर मात केली होती, तसेच आपली वैज्ञानिक ताकदसुद्धा संपूर्ण जगाला दाखवली होती। आज जर एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा एखादा अवयव खराब झाला तर तो नाराज होतो, एखादे काम यशस्वी झाले नाही तर तो नाराज होऊ लागतो। परंतु स्टीफन हॉकिंग यांनी दाखवून दिलं की इच्छाशक्तीच्या बळावर मनुष्य काय करू शकतो। आजारपणामुळे त्यांच्या शरीरातील काही अवयवांनी कार्य करणे बंद केले होते। त्यांचे हात पाय जीभ सर्व खराब होऊन गेले होते। त्यानंतरही त्यांनी केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर विश्वातील महत्त्वपूर्ण शोध लावले होते। विज्ञानामध्ये त्यांनी असे काही शोध लावले की त्याच्या जोरावर आजसुद्धा ब्रह्मांडामध्ये कितीतरी रहस्य आपण समजू व शिकू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचे तात्पर्य आपल्या लक्षात आलेच असेल की काही लोकांची शारीरिक ताकद कमी असून सुद्धा ती त्यांच्या मनाच्या ताकदीवर खूप मोठे यश मिळवू शकतात। ज्याप्रमाणे हेलन केलर, स्टीफन हॉकिंग आणि सुधाचंद्रन अशा काही लोकांनी आपल्या शरीराची ताकद कमी होती तरी सुद्धा मनाच्या ताकदीवर आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर फार मोठ्या यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचले। आपली जरी शारीरिक ताकद कमी असली तरी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही। स्टीफन हॉकिंग हे आपले आदर्श ठरू शकतात। मानसिक ताकदीच्या जोरावर आपण कोणतेही यश संपादन करू शकतो। धन्यवाद।